आकाशवाणी नागपूर हे मागे कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे स्वच्छ भारत अभियान शहरीचा दुसरा टप्पा दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत सुरु ठेवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली अभियानाच्या आधीच्या टप्प्यात सध्या करण्यात आलेलं उघड्यावर शौचाच्या प्रथेपासून मुक्ती मिळवण्याचं उद्दिष्ट कायम राखणं सर्व शहरात घनकचरा व्यवस्थापनाची शास्त्रशुद्ध प्रक्रिया राबवणं आणि एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सांडपाण्याची व्यवस्था सुरळीत करणं आदी कामं या अभियानाअंतर्गत करण्यात येणार आहे यासाठी एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे येत्या बावीस तारखेपासून राज्यातील चित्रपट आणि नाट्यगृह सुरू होणार ना आहेत त्याबरोबरच बंदिस्त सभागृह हो आणि मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करता येणार आहे यासाठीचे दिशानिर्देश राज्य सरकारनं काल जारी केले पन्नास टक्के आसन क्षमतेनं या ठिकाणी चित्रपट नाटकं आणि नाटक इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करता येणार आहे मात्र प्रतिबंधित क्षेत्रातली स्थळं पूर्णपणे बंद असतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं सोमवारपासून सर्व विमान कंपन्या पूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे सध्याची प्रवासी वाहतुकीची परिस्थिती आणि प्रवाशांकडून आलेली मागणी याचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला राज्यात काल दोन हजार एकोणसत्तर नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या पासष्ट लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे सत्त्याहत्तर इतकी झाली काल तीन हजार सहाशे सोळा रुग्ण बरे झाले राज्यात आतापर्यंत चौसष्ट लाख सात हजार नऊशे छत्तीस रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर सत्त्याण्णव पूर्णांक छत्तीस शतांश टक्के इतका आहे शारदीय नवरात्र महोत्सवात काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी तुळजाभवानी मातेनं प्रसन्न होऊन भवानी तलवार दिल्याचं सांगितलं जातं तो प्रसंग सजीव करण्यासाठी ही पूजा मांडण्यात येत कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार